ब्रेक्झिट पोलच्या अंदाजानंतर उत्तर प्रदेशात सत्ता कोणाची याबाबत तर्कवितर्क सुरू झालेत. सध्या साऱ्या देशाच्या नजरा निकालाकडे लागल्यात, मात्र निकाल येण्यापूर्वीच सत्तेच्या नव्या समीकरणांची चाचपणी ही सुरू झाली. उत्तर प्रदेशमध्ये कुणाचं सरकार? एक्झिट पोल आणि सट्टे बाजारानुसार कमळ फुलणार की त्रिशंकू सरकारकडे वाटचाल? एक्झिट पोलच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशात भाजपचं कमळ फुलणार असल्याचं चित्र आहे. मात्र भाजपला बहुमत मिळालं नाही तर आतापासूनच उत्तर प्रदेशात सत्तेच्या नव्या समीकरणांचे संकेत दिले जात आहेत. भाजपला बहुमत मिळालं नाही तर सत्तेची मोट बांधण्यासाठी कट्टर विरोधक सपा आणि बसपा एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बीबीसी बरोबर बोलताना केलं आणि या संभाव्य समीकरणाची चर्चा रंगली. सपा नेत्यांनी त्यावर सारवा सराव करतानाही बसपा बरोबर युतीचे संकेत कायम ठेवले. मीडियाने बात को तोड़ दिया, तोड़ मरो. उन्होंने एक शब्द मायावती जी का नहीं लिया, कहीं बीएसपी का नाम नहीं लिया, कहीं यही भी नहीं कहा हम बहुमत में नहीं आ रहे हैं. लोगों ने जब आशंका व्यक्त की तो उन्होंने कहा कि हम प्रेसिडेंट रूल रिमोट से नहीं चलने देंगे, इसके लिए हमें कुछ भी करना पड़े. अब उसको आपने टर्न कर लिया, लेकिन उनका ही कहने का तात्पर्य नहीं है. अब वैसे मेरा व्यक्तिगत मानना है कि राजनीति में ना कोई परमानेंट दोस्त होता है ना परमानेंट दुश्मन होता है, और राजनीति की डिक्शनरी में असंभव शब्द का स्थान नहीं. एकीकडे निकालाआधीच सत्तेची तडजोड स्वीकारण्याचे संकेत देत बसपाशी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न अखिलेश यादव यांच्याकडून सुरू आहे, तर त्यांची साथीदार असलेल्या काँग्रेसनं सपा काँग्रेस आघाडीचंच सरकार येईल असा आशावाद कायम ठेवलाय. काँग्रेस पार्टी और गठबंधन यूपी में जीतेगा और क्या कहना है? सर, बिहार से देखते हैं, बिहार में भी एग्जिट पोल देखे थे मैंने जी. एक मिनट, आप मीडिया के एग्जिट पोल देखे थे बिहार में? तिकडे एक्झिट पोल आणि सट्टेबाजाराच्या अंदाजामुळे भाजपमध्ये आनंदाचं वातावरण असून भाजप नेत्यांनी सपा बसपा संभाव्य सत्ता समीकरणांची खिल्ली उडवली आहे. जुगाड की सरकार बनाने की जो लोग सपने देख रहे हैं वो सपने के सपने ही रहेंगे, इसके अलावा कुछ नहीं. एकीकडे उत्तर प्रदेशात सत्तेसाठी भाजपला सर्वाधिक पसंती दिली जात असताना त्रिशंकू स्थिती आलीच तर मायावतींकडे किंग मेकरची भूमिका असेल, त्यामुळे मायावतींकडे सगळ्यांच्या नजरा असल्या तरी त्या मात्र मौन बाळगून आहेत. बहुजन समाज पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मायावती निकालापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून तूर्तास कुणाबरोबर आघाडी करण्याचा विचारही त्यांनी केलेला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशचा निकाल त्रिशंकू लागलाच तर मायावतींचा कौल कुणाला हाच सर्वात चर्चेचा मुद्दा ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.